मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, मोठी खुशखबर आपण या रोजच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो, आणि ती आहे मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील मिळणार हा वाढीव लाभ, पगारात होणार मोठी वाढ. सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहो, तेव्हा आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने यापूर्वी जानेवारी 2023 पासून 3% डीए वाढ करण्याचा विचार केला होता, परंतु ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारी जाहीर झाल्याने महागाई भत्त्यांमध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरचा वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून रोखीने अदा करण्यात येणार आहे. यासोबतच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील डीए थकबाकीचा देखील लाभ अनुदेय करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील शासकीय जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर निवृत्ती वेतन धारकांना माहे जानेवारी 2023 पासूनच 4% डीए वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ करण्यात येते. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून 4% महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38% दराने डीए मिळत आहे. हा वाढीव 4% डीए वाढीमुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42% जाऊन पोहोचेल. याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली असून होळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांना पगारात मोठी वाढ मिळणार आहे. 4% डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 15,000 रुपये ते 5,500 रुपयापर्यंत वाढ होईल. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत